विद्यार्थी मित्रांनो पाचवी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपल्याला जर उज्ज्वल यश संपादन करायचं असेल तर आपल्याला त्यासाठी सोडवाव्या लागणार आहेत प्रश्नपत्रिका म्हणून इथून पुढं चाळीस ते पन्नास मिनिट आपण पन पाहणार आहोत फेब्रुवारी दोन हजार एकोणीसची बुद्धिमत्ता चाचणीची संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह या प्रश्नपत्रिकेतला प्रत्येक प्रश्न सोडवत असताना तुम्ही सगळ्यांनी एका छोट्याशा नियमाचं पालन करायचं आहे प्रश्न पूर्ण वाचायचा आणि तुम्ही स्वतः पहिल्यांदा सोडून बघायचा आणि त्यानंतरच मग त्याचं स्पष्टीकरण पाहायचं मग करणारनं या नियमाचं पालन चला तर पाहूया आपण विभाग दोन मधील बुद्धिमत्ता चाचणीचे सव्वीस ते पंच्याहत्तर क्रमांकापर्यंतचे प्रश्न सव्वीसावा प्रश्न अत्यंत सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा काय सांगितले प्रश्नामध्ये प्रश्न छान मन लावून वाचायचा कमळ तगर प्रहार खारट पसार या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा त्या अर्थपूर्ण शब्दा शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते आहे म्हणजे एका प्रश्नात तीन प्रश्न विचारलेत या प्रत्येक शब्दाचं मध्यभागाचा अक्षर इथं म आहे इथं ग आहे इथं हा र सा म्हणजे आपल्याकडं शब्द आहेत म ग हा र आणि सा मग या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा मग कोणता शब्द तयार होईल सांगा उत्तर म हा सागर जे अर्थपूर्ण शब्द तयार झाले त्याच्यातला मध्यभागीचा शब्द मग कोणता होतो म हा सागर ह्याच्यामधला मध्यभागाचा शब्द आहे सा म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन पहा आता पुढचा सत्तावीसावा प्रश्न सत्तावीस ते एकतीस साठी सूचना असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे गटात न बसणारे पद ओळखायचं आपल्याला मग आता जठर एक नंबरला जठर आहे दोन नंबरला ग्रासिका तीन नंबरला लहान आठाडे चार नंबरला फुफ्फुस तुम्ही जर नीट पाहिलात तर जठर लहान आताडे ग्रासिका ह्या सगळ्या अन्न नलिकेचे भाग आहेत फक्त फुफ्फूस हे भाग नाही हे श्वसनाचा भाग आहे म्हणून सत्तावीसचं उत्तर पर्याय नंबर चार बघूया अठ्ठावीसावा प्रश्न राजस्थान गंगापूर राजस्थानचं गंगापूर काय असेल कडे महाराष्ट्र पाटणे पाटणे तर हे आश्मयुगीन काळातलं शहर आहे मध्य प्रदेश भीम हे पण प्राचीन काळातलं शहर आहे मध्य प्रदेशामधलं गुजरातमधलं लांगणज हे पण प्राचीन काळातलं शहर आहे पण राजस्थानी गंगापूर ही जोडी चुकीची आहे म्हणून अठ्ठावीस चौतर पर्याय नंबर एक बघूया आता एकोणतीसावा प्रश्न काय बघायला होता आपण गटात न बसणारे पद ओळखा बघितल्या बघितल्या तुम्हाला समजायला की ह्याचं उत्तर पर्याय नंबर तीन आहे कारण समभाग सारखा भाग रंगवलेला आहे आता बघा इथं टोटल भाग होते चार चारपैकी दोन भाग रंगवले दोन भाग रिकामे आठ भाग आठ पैकी चार भाग रंगवले आणि चार भाग रिकामे इथं सहा सहा पैकी तीन भाग रंगवले आणि तीन भाग रिकामे पण इथं दोन भाग रंगवलेत आणि सहा भाग रिकामेत म्हणूनच ह्याचं उत्तर पर्याय नंबर तीन बे एक बे बे दोन्ही चार चार एक चार चार दोन्ही आठ आणि तीन एक तीन तीन दोन्ही सहा सगळीकडं एक दोन हे भाग सारखा येलो आहे आणि इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पैकी दोन भाग रंगवले म्हणजे बेक बे बे चोकाट एकशेद चार यायले म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन तिसावाही प्रश्न अगदी तसाच आहे मुलांनो बघितल्या बघितल्या तुम्हाला समजायलाय बघा ही आकृती अशी आहे पुन्हा ही अशी झाली म्हणजे हे भाग कसा झाला रे असा इकडं कलला त्याच्यानंतर हे भाग असा झाला आणि हा भाग इकडं कललान असं झालं त्याच्यानंतर हाच भाग जर समजा आपण असा जर फिरवला इकडं तर इकडं फिरवल्यानंतर हे असं होईल बरोबर आहे पण ह्याच्यामध्ये हा जो भाग आहे हा भाग वर्तुळ ह्या दिशेनं असं गोल फिरवलं कितीही आपण ह्या दिशेनं आपण असं कितीही जरी फिरवलं तरी हे वर्तुळ इकडंच राहील पण आ इथं काय झालंय की हे विरुद्ध दिशेला फिरायलंय हे सगळं अशा पद्धतीनं फिरायलेलं आहे आले का लक्षात तर ह्याला सुद्धा आपण काय समजूय हे घड्याळीच्या दिशेनं हे फिरायलंय असंच आणि हे घड्याळीच्या उलट्या दिशेनं म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार बघा बरं आता एकतीसाव्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय येईल एकशे त्रेपन्न एकशे छत्तीस एकशे दोन आणि एकशे पंधरा एकशे दोन सतराच्या पाड्यात येतात रे सतरा नव्वद त्रेपन्नचे सतरा आठ छत्तीसाचे आणि सत्री सखी दुगोदरशे मग सतराच्या पाड्यात येत नाहीत एकशे पंधरा म्हणून एकतीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार सांगा बरं तुम्ही आता ह्याचं उत्तर खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल <coughs> तेरा सतरा पंचवीस बत्तीस सदोतीस आणि प्रश्नचिन्ह फार सोपा असते मुलांनो आता इथं दिले तेरा आणि पुढं सतरा आहे म्हणजे तेरामध्ये किती मिसळले चार मिसळले मग चार कुठून आले चारच का मिसळले बरं कारण तीन आणि एक ह्यांची वेरी चार होती म्हणून तेरा आणि चार सतरा झालं आता सतरामध्ये किती मिसळले म्हणजे पंचवीस आलं आठ मग आठच का मिसळले कारण ह्या सात आणि एक यांची बेरीज आठ येते म्हणून सतरा आणि आठ पंचवीस कळाली ट्रिक बघा पंचवीस मध्ये आता किती मिसळावं लागतील पाचन दोन सात पंचवीस आणि सात बत्तीस झालं बत्तीस मध्ये किती मिसळावे लागतील आता तर तीन आणि दोन पाच म्हणजे बत्तीस आणि पाच झाले सदोतीस आणि आता सदोतीसमध्ये किती मिसळायची मुलांनो तर सातन तीन दहा सदोतीसमध्ये दहा मिसळी सत्तेचाळीस म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक किती सोपं होतं काय दिलंय तेहत्तीसावा प्रश्न मित्र संघ कारागृह गर्दी प्रदूषण वस्तू या शब्दसमूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा आता हे जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहेत मग पहि पहिलं बघू या जोडाक्षर आहेत किती मित्र हे जोडाक्षर आहे संघ नाही आहे काराग्रह ग्रह हे जोडाक्षरामध्ये येत नाही गर्दी जोडाक्षर आहे प्रदूषण प्रजोडाक्षरे वस्तू जोडाक्षरे म्हणजे एक दोन तीन चार जोडाक्षर असलेले शब्द झाले चार आणि जोडाक्षर नसलेले शब्द झाली दोन मग जोडाक्षरे नसलेले शब्द म्हणजे हे दोन कितीने कमी अथवा जास्त आहेत तर हे दोनने कमी कमी आहेत ह्या चारपेक्षा हे दोन न कमी आहेत म्हणून याच उत्तर पर्याय नंबर एक 34 वा प्रश्न बघा वासराला कोकरू म्हटलं कोकराला शिंगरू म्हटले शिंगरूला करडू म्हटले करडूला रेडकू म्हटले तर मेंढीच्या पिलाला काय म्हणतात बघा आता तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये माहिती पाहिजे की मेंढीच्या पिलाला नेमकं काय म्हणतात तर मेंढीच्या पिलाला म्हणतात कोकरू आणि बघ आता इथं कोकरूला काय म्हटलंय रे कोकरूला म्हणले शिंगरू म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन किती सोपं होतं पाहूया प्रश्न पस्तीस ते एकोणचाळीससाठी साठी सूचना प्रश्नाच्या सुरुवातीला तीन पदे दिली आहेत त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो या गटात बसणारे पद पर दिलेल्या पर्यायातून निश्चित करा म्हणले का रे पहिलं हे तीन ह्याचा एक गट दिलाय खरूज खरूज म्हणजे काय खाजवून काजवून काजवून ते आहे ते खरूज पडसे म्हणजे सारखं नाक गळतंय नायटा ताप म्हणजे खरूज पडसे नायटा म्हणजे हे संसर्गजन्य आहेत की रे मग ह्याच्यातला संसर्गजन्य आजार कोणता आहे खालच्या हेतातला संसर्गजन्य जुलाब संसर्गजन्य नाही आहे कॉलरा नाही आहे हिवताप नाही आहे तर गोवर हा संसर्गजन्य आजार आहे जे की आता नाहीसा झालेला आहे म्हणून पस्तीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढं बघा छत्तीसावा वाद्य वाद्यांचा वृंद गवताचा भारा आणि धान्यांची चवड पोत्यांची चवड असं म्हणतो ना आपण म्हणजे हे सगळे काय देशवलेत रे हे सगळे समूहदर्शक शब्द दर्शवायलेत पाडस हे तरी एकटंच आहे ताफाव उंटांचा ताफा म्हणतो मग हे सुद्धा समूहदर्शक झाला तरच एक प्राणी झाला गुंजारव हे आवाज झालं ध्वनी झालं म्हणून छत्तीसाव्याचं उत्तर अचूक आहे पर्याय नंबर दोन समूहदर्शक शब्द बघू या सदोतीसावा प्रश्न चौकोणात याच याच दिले इकडल्या चौकोणात मग ए ए द्यायला पाहिजे ए असं का आणि हे ए म्हणजे कसं आहे हे पाण्यातली प्रतिमा आहे हे मुलांनो म्हणजे ह्या एची प्रतिमा पाण्यातली प्रतिमा कशी असल अशीच बरोबर आहे ह्या ईची पाण्यातली प्रतिमा कशी असल अशीच एच ची पाण्यातली प्रतिमा कशी असल अशीच म्हणजे पाण्यातली प्रतिमा दिलेली आहे मग ह्याच्यामध्ये अचूक पाण्यातली प्रतिमा कोणती दिली आहे हे सी आणि हे तीर आरशातली प्रतिमा आहे हे टी आणि हे आरशातली प्रतिमा हे येणार नाही हे येणार नाही हे यल आणि हे यल बरोबर पाण्यातली पाण्यातल्या पा, प्रतिमेत खालचा भाग वर येतो आणि वरचा भाग खाली हे बघा हे अशा पद्धतीनं म्हणून इथं सरळच येईल म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर तीन हे यम आणि हे यम हे परत आरशातलीच प्रतिमा आहे किती सोपा होता प्रश्न आडो तिसावा प्रश्न फार सोपा आहे बघा आता ह्या दोघांमध्ये काय सारखेपण आहे हे बघूया हे खाली एक दोन तीन चार पर्याय दिलेले आहेत काय दिले बघा इथं बाहेर वर्तुळ आहे इथं त्रिकोण आहे आणि इथं चौकोन आहे आणि मध्ये चौकोणच आहे मध्ये इथं पण मध्ये चौकोणच आहे बरं का आणि आता हे बाहेरचा वर्तुळमध्ये गेला त्रिकोण जशाला तसा राहिला आणि मधला चौकोन बाहेर आला मधला चौकोन बाहेर आला म्हणजे इथं मध्ये वर्तुळ आहे तो वर्तुळ कुठं येईल बाहेर मग वर्तुळ बाहेर आला तर पर्याय नंबर दोन येणार नाही पर्याय नंबर तीन येणार नाही पर्याय एक किंवा पर्याय चार येईल मग वर्तुळ बाहेर आला तर मोठा वर्तुळ बाहेर आला तर मध्ये कोण जाईल रे हे बाहेरचा त्रिकोण मध्ये जाईल बाहेरचा त्रिकोण एकमध्ये नाही आहे तर चारमध्ये आहे वर्तुळ चौकोन त्याच्यात त्रिकोण हे करेक्ट आहे म्हणून अडोतीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार बघूया एकोणचाळीसावा प्रश्न पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेले आहेत मुलांना दोन पूर्णांक एकशे चार चार पूर्णांक दोनशे दहा तीन पूर्णांक एकशे चार आता तुम्ही पूर्णांक दोन चार तीन आहेत पण अपूर्णांक एकशे चार आहे आणि हे सुद्धा बे एक बे आणि बे चोकाठ इथं पण एकशे चार व्हायला इथं पण एकशे चार म्हणजे सव्वा दोन म्हणजे एकशे चार म्हणजे काय रे सव्वा इथं काय रे चार पूर्णांक एकशे चार म्हणजे सव्वा चार आणि सव्वा तीन व्हायलेत मग आता इथं कुठं सव्वा होतो का हे नाही आहे हे एक छेद दोन म्हणजे अर्धा झालं हे एक छेद आठ म्हणजे नाही दोन छेद चार म्हणजे बे एक बे बे दोन्ही चार हे पण अर्धा झालं म्हणजे एक हे तीन नंबर दोन नंबर चार नंबर येणारच नाही पण चार छेद सोळाला भाग जातो की रे चार एक चार, चार चारी चौक सोळा म्हणजे उत्तर आलं पाच पूर्णांक एक छेद चार म्हणजे सव्वा पाच म्हणून एकोणचाळीसचं उत्तर पर्याय नंबर एक किती सोपं होतं बघूया चाळीसावा प्रश्न एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून अठ्ठावीसावा व शेवटून बत्तीसावा क्रमांक आहे म्हणजे बघा आता ही एक रांग आहे बरं काशीच एक रांग आहे तर या रांगेमध्ये कुठंतरी कविता थांबले मध्ये मग आता ही जी कविता थांबलेली आहे तर सुरुवातीपासून अठ्ठावीसावा बरोबर आहे मग आता ही सुरुवात आहे सुरुवातीपासून अठ्ठावीसावा म्हणजे इथंच कविताच्या इकडे सत्तावीस जण आहेत म्हणजे कविता अठ्ठावीसावी आणि शेवटून शेवटून बत्तीसावा म्हणजे शेवटून बत्तीसावा म्हणजे कविताच्या इकडे एकतीस जण आहेत एवढं समजलं इकडून बत्तीसावा आणि इकडून तिचा अठ्ठावीसावा तर याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे उभी आहे मग आता हीच रांग आहे मग टोटल किती आहे तेवढं तर काढा बरं मग हे सत्तावीस आणि हे एकतीस सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस कविताला धरला अठ्ठावीस झाले अठ्ठावीस अधिक हे एकतीस किती झाले तर एकोणसाठ म्हणजे ह्या टोटल रांगेमध्ये किती जण आहेत रे एकोणसाठ जण आता काय म्हणले या रांगेत मध्यभागी असणारी सुवर्णा तर या रांगेत मध्यभागी सुवर्ण आहे मग आता हीच रांग जर मध्यभागी जर सुवर्ण असेल इथं मध्यभागी कोण आहे सुवर्ण आहे तर मध्यभागीचा नंबर किती येईल रे तर मध्यभागचा नंबर येईल तीस आणि हे एकोणसाठ आहे ते एकोणसाठमधून एक कमी केला अठ्ठावन्न झाले अठ्ठावन्न म्हणजे काय रे इकडं एकोणतीस आणि इकडं एकोणतीस एकोणती एक एकोणती दोन्ही अठ्ठावन्न आणि हे तीस नंबर मध्यभागी कोण आहे तर मध्यभागी सुवर्णा सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे ह्या सुवर्णाच्या पाठीमागं मनीषा आहे लाईन इकडं सुरू आहे हां की मागं मणीषा उभी आहे सुवर्ण आणि मनिषा यांच्यामध्ये दहा मुली आणि ह्यांच्यामध्ये किती जण आहेत दहा आणि इथं कोण आहे मनिषा एवढं समजलं मुलांनो आता म्हणजेच मनीषाचा नंबर कितवा आहे हे तीस आणि दहा चाळीस आणि मनिषा उभी आहे ती कितवा आहे मनीषाचा नंबर एक्केचाळीसावा बरोबर आहे म्हणजे मध्ये किती जण आहेत रे हे चाळीस जण आहेत ठीक आहे मध्ये टोटल झाले चाळीस जण बरोबर आहे आणि एक्केचाळीसावी मनीषा आहे समोरून तर पुढं काय म्हणले तर या रांगेत मनीषाचा मागून क्रमांक कितवा आहे मागून क्रमांक कितवा आहे मग टोटल किते था किती आहेत आपल्याकडं एकोणसाठ आणि मुलं किती वजा करायचे मग चाळीस एकोणसाठमधून चाळीस गेले किती उरले एकोणीस म्हणजे मागून क्रमांक कितवा झाला एकोणीसावा म्हणून पर्याय नंबर चार किती सोपं होतं बघूया आणखीन एक सोपा प्रश्न मुलांनो एक्केचाळीसावा एक्केचाळीस व बेचाळीससाठी सूचना पुढे दिलेली प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यामध्ये शोधा किती सोपं आहे है? आता ह्याचं पाण्यातलं प्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे मुलांनो पाण्यामध्ये काय असतंय जे खालचा भाग असतंय ते वर येत आहे आणि वरचा भाग असतंय ते खाली जाते म्हणजे आता हे वर त्रिकोण आहे आणि एक रंगवलेला आणि एक रंगवलेला तो कुठं येईल वर आहे पण पाण्यामध्ये एकदम खाली पर्याय एकमध्ये मध्ये तर इथं वेगळाच भाग आलाय म्हणून एक येणार नाही पर्याय दोन येऊ शकतो पर्याय तीन येऊ शकतो पण पर्याय चारमध्ये रंगवलेला भाग इकडे इकडं उलटा दिलेला आहे बरोबर आहे रंगवलेला इकडा आणि न रंगवलेला तिकडा म्हणून पर्याय चार पण येणार नाही आता राहिला पर्याय दोन आणि तीन पण पर्याय तीनमध्ये मध्ये ही रेश इथं दिलेली आहे की इथं नाहीच आहे म्हणून हे डोळे झाकून उत्तर आहे पर्याय नंबर दोन किती सोपा प्रश्न होता एक आता प्रतिबिंब आपल्याला शोधायचं विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे पाण्यातली प्रतिमा मग आता हे यम आहे तर मग यम पाण्यातल्या प्रतिमेसारखं हे यम बरोबर आहे हे इथं पर्याय दोन येणार नाही हे पर्याय चार येणार नाही मग पर्याय एक आणि पर्याय तीन याच्यापैकी कोणतं तरी येईल मग कोणतं बरोबर आहे हे पाण्यातलं प्रतिमा इथं सी आहे इथं पी दिलं आहे आणि पाण्यात हे पी इथं बरोबर आहे हे पण बरोबर आहे इथं सी दिलं आहे हे असं दिसायले पण हे चुकलं आरशातलं दाखवायला म्हणून पर्याय तीन येणार नाही मग उत्तर कोणतं पर्याय नंबर एक किती सोपे प्रश्न आहेत बघूया त्रेचाळीसावा प्रश्न सूर्योदय होत असताना विश्वास चालावयास निघाला विश्वास नावाचा मुलगा आहे तो सूर्योदयाच्या वेळी चालायला निघाला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता मग आता हा विश्वास इथं आहे बर का आणि विश्वास चालायला निघाला आणि सूर्य डाव्या बाजूला म्हणजे आता इथं आहे पूर्व इथं पूर्व आहे मग डाव्या बाजूला आहे म्हणजे तो तोंड त्याचं इकडं आहे बघा लक्षात आला का मुलांनो आता इकडं तोंड आहे म्हणजे डाव्या हाताला पूर्व आलं त्याच्या डाव्या बाजूला इतकं समजलं त्याच्यानंतर दोन किलोमीटर चालल्यावर तो उजवीकडे काटकोनात वळाला आता हे डाव्या बाजूला सूर्योदय म्हणजे इकडं उजव्या बाजूला मग आता दोन किलोमीटर चालल्यावरती काटकोणात इकडं उजवीकडं वळाला बरोबर आता तोंड त्याचं कुठं झालं इकडं पूर्व आहे इकडं पश्चिम पश्चिमेकडे तोंड झालं थोड्या अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे वळाला आता इकडं तोंड आहे म्हणजे पुन्हा उजवीकडे वळाला म्हणजे असं पुन्हा अजून उजवीकडे वळाला तो पुढं अलग लक्षात पुन्हा उजवीकडे वळाला काटकोणात बरं का हे काटकोणातच वळायला आहेत नव्वद अंशात तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल किती सोपं रे आता जर त्याचं तोंड इकडं जर असेल तर डाव्या बाजूला कोणती दिशा येईल इकडं पश्चिम म्हणजे उत्तर पर्याय नंबर दोन किती सोपं होतं पाहूया चौवेचाळीसावा प्रश्न कविता सविता व सलमा यांच्या वयांची बेरीज चार वर्षापूर्वी अठ्ठावीस वर्षे होती तर चार वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल फार सोपं आहे मुलांनो हे बघा काय करायचं सध्या हे एक लक्षात घ्या चार वर्षापूर्वी सध्या आणि चार वर्षानंतर हे तीन भाग आहेत बरं का मग चार वर्षापूर्वी त्यांची किती होती अठ्ठावीस मग आता सध्या किती ते काढावं लागल मग आता सध्या मग चार चार वर्ष सगळ्यांचेच वाढले ना रे सलमाचे चार वाढले सविताचे चार वाढले कविताचे चार वाढले म्हणजे चारित्रिकुंभ बारा मग अठ्ठावीसमध्ये जर बारा मिसळले तर किती झाले तर ते झाले चाळीस म्हणजे सध्या त्यांच्या वयांची बेरीज किती झाली चाळीस पण पुन्हा म्हणले चार वर्षानंतर मग चाळीसमध्ये प्रत्येकीचे चार चार वाढतील ना चार एक चार चार दोन आठ चार त्रिकूण बारा चाळीसमध्ये जर बारा विसळले तर किती झाले रे बासष्ट सॉरी चाळीस आणि दहा पन्नास आणि दोन बावन म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार बघूया पंचेचाळीसावा प्रश्न सुयश क्रिकेट व फुटबॉल खेळतो सुयश हा मुलगा क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळ खेळतो हां राजेंद्र फक्त हॉकी खेळतो शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो व दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो तर कबड्डी हा खेळ खेळणारे कोण आहेत मग कबड्डी खेळणारे कोण कोण आहेत राजेंद्र तर फक्त हॉकी खेळतो म्हणजे राजेंद्रचा पर्याय कट त्याच्यानंतर दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळतो म्हणजे दीपक हे जिथं जिथं आहे तिथं येऊ शकतंय फक्त शैलेश हेच चुकलं पर्याय दोन पण चुकला कारण दीपक फुटबॉल सोडून सगळं खेळतो ना मग आता दीपक हे पर्याय तीनमध्ये नाही आहे म्हणून किती सोपं आहे पर्याय चार ह्याचं अचूक उत्तर आहे शैलेश फुटबॉल खेळतो आणि दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळतो म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार आणि सुयेश क्रिकेट व फुटबॉल खेळतो कबड्डी नाहीच आहे म्हणून हा पण पर्याय कटला किती सोपं होतं मुलांनो बघूया शेचाळीसावा प्रश्न पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील दिले प्रश्न चिन्हाच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल मग आता प्रश्नचिन्ह इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे इथं एक आहे मग कोणता चिन्ह येईल काय दिले बघूया बरं क्रम कसा आहे वर्तुळ पहिल्यांदा दिलंय वर्तुळ पुन्हा आलंय चौकोन पुन्हा त्रिकोण आणि त्याच्यानंतर इकडं स्टार दिसायला म्हणजे स्टार येईल म्हणजे पहिल्यांदा काय येईल रे स्टार वर्तुळ चौकोन त्रिकोण स्टार आलं हे चारचा गट पुन्हा वर्तुळ चौकोन त्रिकोण इथं येईल त्रिकोण वर्तुळ चौकोन त्रिकोण स्टार आलं की रे इथं त्रिकोण पुन्हा वर्तुळ चौकोन त्रिकोण स्टार इथं येईल स्टार आणि पुन्हा वर्तुळ हे बघा हे वर्तुळ आलं हे लक्षात आलं का रे म्हणजे आता बघा स्टार हे करेक्ट आहे स्टार त्रिकोण स्टार वर्तुळ स्टार त्रिकोण स्टार वर्तुळ म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक किती सोपं होत बघा सत्तेचाळीसावा प्रश्न एक जून एकोणीशे शहात्तर ला स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल मग आता सुवर्ण महोत्सव म्हणजे किती वर्ष मुलांना शंभर नसतंय पन्नास हे लक्षात ठेवा पन्नासावं वर्ष केव्हा साजरं होईल मला साधं सांगा एकोणीसशे शहात्तरला स्थापन झाली ना तिचं पहिलं वर्ष केव्हा स्था केव्हा साजरं होईल एकोणीसशे सत्याहत्तरला मग पन्नासावं करण्यासाठी एकोणीसशे शहात्तरमध्ये आपल्याला पन्नास मिसळावे लागतील मग जर पन्नास मिसळले तर किती झाले रे हे बघा इथं सहा आणि सात आणि पाच बाराला दोन हात चाल एक नऊ न एक दहाला शून्य हात चाल एक दोन हजार सव्वीसला करेक्ट आहे म्हणून याचं उत्तर सत्तेचाळीसाव्याचं उत्तर दोन हजार सव्वीस आलं म्हणून एक जून दोन हजार सव्वीसला सुवर्ण साजरा होईल दोन हजार एकोणीसचे विद्यार्थी फारच भाग्यवान होते फार सोपे सोपे प्रश्न आले अठ्ठेचाळीसावा प्रश्न सुद्धा अगदी आहे दिलेल्या आकृती चौकोणांची एकूण संख्या किती आता ट्रिक माहिती असणाऱ्या सोपं आहे एक दोन तीन चार आणि पाच असे आडवे क्रमांक लिहिले आणि नंतर उभे एक दोन आणि तीन मग आता ह्यांच्या सगळ्यांची बेरीज पाच आणि चार नऊ नऊ एक दहा आणि दोन बारा आणि तीन पंधरा ह्याची बेरीज आली पंधरा आणि उभी तीन आणि तीन आली सहा आणि मग पंधरा आणि सहा यांचा गुणाकार करायचा पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा सक्की नव्वद म्हणजे उत्तर पर्याय नंबर तीन किती सोपं होतं पाहूया विद्यार्थी मित्रांनो एकोणपन्नासावा प्रश्न पुढील प्रश्नमालिकेतील चुकीचे पद ओळखा आता काय करावं उघडे तीन अकरा सत्तावीस सत्तावन्न एकशे तेवीस दोनशे एक्कावन्न काहीतरी बघा हे वाढायला आहे बरं का, का, का गुणाकार करत मग आता तीनचा अकरा कसं झाला असेल तीनची दुप्पट किती तीन, तीन, तीन दोन्ही सहा आणि सहामध्ये किती मिसळलं तर अकरा व्हायत सहामध्ये पाच मिसळलं तर अकरा व्हायत ठीक आहे ह्याचं बद्दलच करू अकराची दुप्पट अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस बावीसमध्ये पाच मिसळलं तर सत्तावीस हे आलं की रे मुलांना म्हणजे आपण काय करायला होत्या बघा तीनची दुप्पट केली ह्या तीनची दुप्पट केली त्याच्यामध्ये पाच मिळवले सहा आलं त्याच्यात पाच मिळवले अकरा आलं हे अंक आला मग पुन्हा अकराचं पण तसंच केलं आपण अकराची काय केलं दुप्पट केली ती आली बावीस आणि बावीसमध्ये पुन्हा पाच पाच मिसळले आला सत्तावीस आता आपल्याला काय करावं लागेल सत्तावीसची दुप्पट परत करूया सत्तावीसची दुप्पट केली त्या दुप्पट चोपण आलं चोपणमध्ये पाच मिसळले एक साठ यायला पाहिजे पण इथं चुकीचं पद आहे एक सत्तावन म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन तरी खात्री करूया आपण मुलांना आता एकोणसाठ एकोणसाठची दुप्पट करूया मग एकोणसाठची एक 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 जर दुप्पट केली तर ती किती आली एकशे अठरा त्याच्यात पाच मिसळले तर एकशे तेवीस आलं रे एकशे तेवीस एकशे तेवीसची ची दुप्पट करूया मग एकशे तेवीसची ची दुप्पट जर केलं तर ते आली दोनशे एक शेचाळीन त्याच्यात पाच मिसळले तर दोनशे एक्कावन्न करेक्ट आहे बाकी सगळं म्हणून एकोणपन्नासचं उत्तर पर्याय नंबर दोन बघूया विद्यार्थी मित्रांनो पन्नासावा प्रश्न सन दोन हजार पंधराचा स्वातंत्र्य दिन रविवारी होता बघ आता स्वातंत्र्य दिन म्हणजे कोणतं रे पंधरा ऑगस्ट तर सन दोन हजार सोळाचा शिक्षण दिन आता शिक्षण दिन कधी येत असतो अकरा नोव्हेंबर हे तुम्हाला माहिती आहे कोणत्या वारी असेल तर मग मला सांगा मुलांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया स्वातंत्र्य दिन कधी पंधरा ऑगस्ट हे पहिलं लिहून घ्या हे लक्षात आलं त्यानंतर हे जर स्वातंत्र्य दिन जर रविवारी आला होता आपला तर आपल्याला अकरा नोव्हेंबर दोन हजार पंधराचा शिक्षण दिन मग कधी येईल ते काढून घेऊया दोघर साधी गोष्ट आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधराला आला रविवार मग पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी कोणता वार येईल रविवारच्या पुढं सोमवार थांबा, थांबा 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 दोन हजार सोळा तर लीप वर्ष आहे म्हणजे एक वार अजून ॲड करायचा म्हणजे रविवारनंतर सोमवार आणि सोमवारनंतर इथं येईल मंगळवार एवढं समजलं मंगळवार येईल दोन हजार सोळाला पंधरा ऑगस्ट मग आता शिक्षण दिन तर अकरा नोव्हेंबर दोन हजार सोळाला आहे मग ह्याच्यामध्ये एकूण किती दिवस आहेत मग ऑगस्टचे सोळा ऑगस्ट एकतीस महिना एकतीस दिवसाचा महिना असतो मग पंधरा दिवस इथे गेले हे सोळा ऑगस्टचे उरलेले दिवस सप्टेंबरचे तीस दिवस ऑक्टोंबरचे एकतीस दिवस आणि नोव्हेंबरचे अकरा दिवस कारण अकरा नोव्हेंबरला शिक्षण देणे मग याची बेरीज किती आली बेरीज आली अठ्ठ्याऐंशी त्याला आपण सात न भागूया आता मग सात सात एक सात एक उरला सात दोन चौदा सात तरी एकवीस मोठं व्हायला सात दोन्ही चौदा अठरामधून मधून चौदा गेले उरले किती चार मग आता हे चार दिवस आपल्याला रविवारच्या पुढं वाढवायचे कारण रविवार कधी आला होता सुरुवातीला पण दोन हजार सोळाला काय आला मंगळवार मंगळवारच्या पुढं चार दिवस म्हणजे मंगळवार नंतर काय आला रे बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक एक्कावन्नावा प्रश्न बोर्डानं रद्द केला होता म्हणून बावन्नावा प्रश्न बघूया खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जा जागी कोणती संख्या येईल फार सोपं आहे मुलां एकशे एकवीस म्हणलं रे म्हणलं मला तर अकराचाच वर्ग दिसतंय आणि त्याच्यापुढे एकशे एकोणसत्तर म्हणजे तेराचा वर्ग आणि किती सोपं आहे दोनशे पंचवीस म्हणजे पंधराचा वर्ग म्हणजे हे विषभ संख्याचे वर्ग आहेत अकरा नंतर तेराचा वर्ग तेरानंतर पंधराचा वर्ग आणि पंधरा नंतर दोनशे एकोणनव्वद म्हणजे सतराचा वर्ग आणि सतरानंतर विषभसंख्या येते एकोणीस एकोणीसचा वर्ग आहे पर्याय नंबर चार तीनशे एकसष्ट फार सोपा प्रश्न होता हा बघूया त्रेपन्नावा प्रश्न पुढील आकृतीत आता ही आकृती दिली हां वर्तुळात क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी आता ह्या वर्तुळामध्ये कोण आहेत रे क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी आहेत हां त्रिकोणात बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी ह्या त्रिकोणामध्ये कोण आहेत तर बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी व चौरसात वर्ग खोल्या स्वच्छ करणारे विद्यार्थी या चौरसात काय आहेत वर्ग खोल्या स्वच्छ करणारे विद्यार्थी दर्शवलेले आहेत आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा प्रश्न कुठं दिला आहे आकृतीच्या खाली फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी किती फक्त म्हटल्यावर काय का हे फक्त क्रीडांगण आता क्रीडांगण म्हणजे काय हे वर्तुळातले हां व बाग बाग म्हणजे काय त्रिकोणातले मग क्रीडांगण आणि बाग फक्त असे कोण आहेत की जे फक्त क्रीडांगण आणि बागच शोधते स्वच्छ करते मग आता हे जे चार आहे ती क्रीडांगण स्वच्छ करायलेत पण बागेमध्ये नाहीत तीन आहेत ते क्रीडांगण स्वच्छ करायलेत आणि हे जे पाच आहेत ते क्रीडांगण बी स्वच्छ करायलेत बाग बी स्वच्छ करायला आणि वर्ग खोल्या बी मग त्या पाचला घ्यायचं नाही आपल्याला मग घ्यायचं आहे काय तीन म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन चोपन्नावा प्रश्न बघा दिलेल्या आकृतीत घणाकृती ठोकळे किती आहेत मग घणाकृती ठोकळ्यांची तीन तीनची लाईन आहे बघा ही एक तीनची लाईन ही दुसरी तीनची लाईन ही तिसरी ही चौथी ही पाचवी सहावी सहा एक सहा साय दोन बारा सायंत्रिक अठरा अठरा आणि हा एक उरलेला एकोणीस म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर दोन किती सोपा होता बघूया पंचावन्न व छप्पन प्रश्नासाठी सूचना प्रश्नामधील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृतीमधून निश्चित करा आता आपल्याला शोधायची आरशातील प्रतिमा बघूया पंचावन्नावा प्रश्न आकृती मग आता ही आकृती दिली आहे ह्याच्यातली आपल्याला आरशातली प्रतिमा बघायची आहे मग आरशातली प्रतिमा फार सोपी असती हे बघा हे वर्तुळ जशाला तसंच येईल हा हे बघा अशी एक रेशील आशी एक रेशील ही आशी एक आणि आशी एक आता जे उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला येईल मग आता कसं येईल याचं बघा हे डी येईल आशिरेष आणि असं होईल हे बरोबर आहे मग आता असं डी कुठं आहे पर्याय दोनमध्ये नाही आणि पर्याय एकमध्ये तर जशाला तसं दिलं आहे आरशातलं द्यायचं तर म्हणून पर्याय एक येणार नाही आता राहिला पर्याय तीन आणि पर्याय चार आता तुम्ही नीट पाहिला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये इथं जे पी आहे ते उजवीकडचं पीक कुठं येणार आहे तर ते उजवीकडचं पीक डावीकडे ये इथं येईल पण ते दाखवलं इथंच म्हणून पर्याय चार पण चुकला तर करेक्ट आहे पर्याय नंबर तीन छप्पन्नावा प्रश्नसुद्धा आरशातलीच प्रतिमा शोधायचं आहे बरं का मुलांनो मग आता ह्याचीसुद्धा आरशातली प्रतिमा कशी असेल आता ह्याच्यामध्ये काय आहे चार मग आता हे उजवीकडं चा चा चार आहे ते सगळ्यात सुरुवातीला डावीकडे येतील पर्याय एकमध्ये तसं दिलेलंच नाही आहे म्हणून पर्याय एक कटला त्याच्यानंतर आता इथं सहा आहे ते कसं येईल आरशामध्ये असं येईल पर्याय तीनमध्ये चुकीचं दिलेलं आहे म्हणून पर्याय दोन आणि चार ह्याच्यापैकी कोणतं तरी येईल इथं सात आहे आणि इथं जशाल तसं साथ दिले म्हणून पर्याय दोन पण येणार नाही उत्तर येईल पर्याय नंबर चार किती सोपा प्रश्न होता बघूया प्रश्न सत्तावन्नावा प्रश्नात दिलेली वेनाकृती कोणत्या पर्यायातील घटकांशी अचूक जुळेल तो पर्याय निवडा एक मोठं वर्तुळ आहे त्याच्यात दोन छोटे छोटे वर्तुळ दिलेत अन्न घटक पिष्टमय घटक पिष्टमय पदार्थ आणि गहू आता हे तर सगळे अन्न घटक सगळेच वर्तुळ सारखे पाहिजे होते हे वेगळे दिले खेळ आता हे जर मोठा खेळ बनलं तर त्याच्यातला हा क्रिकेट आणि हा बॅटबॉल हे मोठा खेळ त्याच्यात क्रिकेट बॅट बॅटबॉल नाही होणार क्रिकेट पण एक खेळच आहे ना हा मग नाही होणार हे पण नाही चुकलं तेलंगणा राजस्थान गोवा हे तर राज्य आहेत मग सगळे सारखेच पाहिजे होतं चुकलं नंबर दोन भारत हां हे करेक्ट आहे बघा मोठा दिला आहे भारत म्हणजे मोठं जे आहे ते काय आहे भारत आणि छोटे दोन वर्तुळ राज्य हे एक महाराष्ट्राचं राज्य आणि हे एक कर्नाटकाचं राज्य म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन फारच सोपा प्रश्न आहे मुलांना अठ्ठावन्नवा खालील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा आता या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधायचे आता बघा नुसते काड्या दिल्या तरी एक एक काडी झडायली आहे इथं सहा होत्या इथं पाच राहिल्या इथं पाच मधून इथं चार राहिल्या चार मधून इथं तीन राहिल्या आणि तीन मधून दोन म्हणजे याचं उत्तर डोळे झाकून पर्याय नंबर तीन पाहूया प्रश्न एकोणसाठ ते त्रेसष्टसाठी साठी सूचना पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे तो संबंध शोधा व प्रश्न जागी योग्य पर्याय निवडा बघा आता इथं समसंबंध ह्या ह्याच्यात दिलेले बरं का मग आता हे चित्र कशाचं आहे रे फार सोपं आहे बंदर म्हणजे जिथं बोटी थांबतात त्याच्यासाठीचं हे चित्र आहे आणि त्याचा इथं शब्द दिला आहे बंदर हे करेक्ट आहे मग आता हे कशाचं आहे तर किल्ल्याचं आहे का नाही हवाई मार्गाचं आहे का नाही खानचं आहे का नाही तर दीपग्रह ज्या लाईट हाऊस त्याला म्हणतो आपण वेगवेगळ्या बोटी समुद्रामध्ये ज्या चालतात त्या दीपस्तंभाकडं दीपग्रहाकडं बघून रात्रीचा प्रवास करतात किती सोपा प्रश्न होता चला आता ह्या दोघांमध्ये काय संबंध आहे ते बघूया साठावा प्रश्न सगळ्या डिझाईन दिलेल्या आहेत इथं चार आहेत आणि इथं तीन झाल्या म्हणजे चारपेक्षा इथं एक कमी झाली इथं सहा आहेत इथं चार झाल्या म्हणजे इथं सहा आहेत इथं चार झाल्या म्हणजे इथं दोन कमी झाल्या इथं सहा आहेत डोळे ते इथं किती झालेत रे दोनच इथं चंद्रकोर आठ आहेत त्या इथं किती झाल्या तीन मग आता आपण पाहूया इकडलं इथं आले जवळजवळ जबल आणि इकडलं तिकडं गेले म्हणजे आता हे चौकोन आहेत ते चौकोन कुठं येतील रे ह्याच्यामध्ये अशा ह्याच्यात हे चौकोन दोन आहेत तर ते कुठं येतील निश्चितच इथं चौकोन येतील बरोबर आहे मग आता इथं चौकोन येतील तर पर्याय नंबर चार कधीच येणार नाही आणि पर्याय नंबर आणि पर्याय नंबर या बघा तुम्ही नीट जर पाहिलात समजलं आता हे स्टार इथं आहेत तर स्टार यायला पाहिजे इथंच पण ते दिले तिथं म्हणून पर्याय चार येणार नाही तसंच पर्याय एक पण येणार नाही आता दोनच उरले मग आता इथं स्टार जास्त होते ते इथं कमी येतील म्हणजे इथं जास्त आहेत ते इथं कमी आहेत बरं का म्हणजे पर्याय चारचाच झाला आता इथं चौकोन आहे ते इथले चौकोन कुठे येतील पलीकडे येतील इथं दोन आहेत तर आता चौकोन इकडं बघा इथं किती आलेत पाच आणि इथं किती आलेत चार मग आता ह्या दोनपेक्षा इकडं वाढलेले दिसायले आहेत ठीक आहे आता इथं बघूया बदाम इथं चार आहेत तर ते कुठं इकडे येतील मग बदाम कुठं आलेले आहेत रे तर पर्याय तीनमध्ये आहेत पर्याय दोनमध्ये आहेत पर्याय तीनमध्ये तर चुकीच्या जागी दिलेले आहे म्हणून ह्याचं उत्तर प्रत्येक ठिकाणी काहीतरी चुकायलेलं आहे पण आकृतींची जी चिन्हांची जागा आहे ती जागा करेक्ट पर्याय दोनमध्ये आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन संख्याचा विचार करायच्याऐवजी आकृतीच्या ठिकाणांचा जर विचार केला तर पर्याय दोन आहे आणि तेच करेक्ट आहे पाहूया एकसष्टवा प्रश्न काय दिले गडे ह्याच्यातला संबंध काय आहे अरे यम असं आहे म्हणजे आणि हे यम असं आहे म्हणजे पाण्यातल्या प्रतिमा दिल्यात मग आता इथं यश असं आहे तर पाण्यामध्ये यश येईल का चुकलं पर्याय एक येणार नाही पाण्यात यश असेल का पर्याय तीन पण येणार नाही आता पर्याय दोन आणि पर्याय चार ह्याच्यापैकीच कोणतं तरी येईल मग आता तुम्ही नीट पहा हे यम आणि हे यम पाण्यातली प्रतिमा आहे पण हे यल आणि हे यल आरशातली प्रतिमा आहे मग यस तर पाण्यातली प्रतिमा बरोबर आहे पण जे आरशातली प्रतिमा घ्यावी लागल आणि ते आहे पर्याय नंबर चार करेक्ट जे हे पाण्यातली प्रतिमा येते आणि आरशातली प्रतिमा कशी येईल अशी तर आशिरेष रेष आणि असं करून असं येईल म्हणून एकसष्टाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार बघूया बासष्टावा प्रश्न आठ जसे पाचशे चार आणि पुढचं दिले सहा जसे प्रश्नचिन्ह मग काय येईल आठ आणि पाचशे चारचा काय संबंध असेल आठचा घन तर पाचशे बारा आहे पाचशे बारामधून आठ वजा केलं तर पाचशे चार आलं की रे एकदम बरोबर आहे बघा जर समजा आपण आठचा घन केला पाचशे बारा त्याच्यातून आठ वजा गेलं तर पाचशे चार आलं अगदी तसंच मग सहाचा घन करू या सहाचा घन येतं दोनशे सोळा मग या दोनशे सोळातून हेच सहा वजा करायचं मग दोनशे सोळातून सहा वजा केले किती आले तर दोनशे दहा म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन तुम्हीच सांगा होतं ना सोपं पाहूया त्रेसष्टावा प्रश्न दोनशे एक्केचाळीस जसे चार हजार एकशे चोवीस आणि पुढचं दिले तीनशे बहात्तर जसे प्रश्नचिन्ह मग आता कसं करायचं रे मुलांना दोन चार एक मग काय करायचं माहिती आहे का बघा दोन चार एक या प्रत्येकाला अनुक्रमे दोन तीन चार न गुणायचं चा। मग मला सांगा जर ह्या दोन न दोनला गुणलं ला तर किती आलं चार ह्या चार न तीनला चारित्रिकोम बारा आणि चार एक चार म्हणजे हे जर अंक एका पुढे एक लिहिले चार बारा चार तर हे झालं चार हजार एकशे चोवीस चार हजार एकशे चोवीस म्हणजे आपण काय केलं एकक दशक शतक ह्याला चार तीन दोन यानं गुणलं मग तसंच करूया इथं तीन खाली सात आणि खाली दोन ह्याला प्रत्येकाला आपल्याला कशाने गुणायचं दोन तीन चार न गुणू मग किती येईल इथं येईल तीन दोन्ही सहा तिथं येईल सात त्रिक एकवीस आणि इकडं चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे सहा हजार दोनशे अठरा आहे का पर्यायात आहे किरे पर्याय नंबर एक किती सोपं होतं काय दिलं आहे चौसष्टवा प्रश्न सात आठ तीन दोन पाच सहा चार दोन आठ सात दोन तीन सहा आठ नऊ चार सहा वरील संख्या मालिकेत सम अंकानंतर लगत सम अंक म्हणजे आपल्याला सम अंकाच्या बाजूला सम अंक व सम अंकापूर्वी लगत विषम अंक असे किती वेळा झाले म्हणजे या सम अंकापूर्वी म्हणलंय इथं विषम पाहिजे म्हणजे जोडी कशी आहे विषम समसम विषम समसमची जोडी कितीदा झाली आहे इथं विषम आहे सम विषम चुकलं विषम समसम नाही इथं विषम आहे विषम समसम हा ही एक जोडी झाली बघा विषम समसम कळालं पुढं इथं विषम कुठं आहे इथं विषम आहे विषम सम विषम चुकलं विषम समसम हा ही जोडी झाली विषम समसम आणि पुन्हा इथं विषम समसम म्हणजे एक दोन तीन वेळ झालाय म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन बघूया प्रश्न पासष्ट त्याच्या अगोदर सूचना काय दिली पासष्ट व सासष्ट साठी सूचना खालील प्रश्नाकृतीस तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा फार सोपा प्रश्न आहे पासष्टावी प्रश्न आकृती ही आहे बरं का मग आता इथं किती दिल्या तरी ही एक दोन तीन चार रेषा दिल्यात आणि इथं बघा ही चौथी रेष थोडीशी वर आली आहे म्हणून पर्याय एक येणार नाही त्याच्यानंतर इथं एक, तीन दिले एक दोन तीन दिलं हे पण येणार नाही आता पुढं इथं एक आणि दोन आहेत मध्ये पण इथं एक दोन तीन चार दिलेत म्हणून पर्याय चार येणार नाही मग येईल काय तर पर्याय दोन पहा पुढचा पुढची सहासष्टावी प्रश्न आकृती अशी आहे फक्त चुकीची आकृती शोधायची हे एक डोळा वर बघायला एक डोळा खाली एक चुकलं त्याच्यानंतर इथं काय आहे हे, हे त्रिकोण आले नाकाचं इथं चुकलं आणि त्याच्यानंतर चौथ्या आकृतीत रंगवलेला ओठाचा भाग वारसा हे चुकला तर करेक्ट आहे पर्याय नंबर तीन किती सोपा होता प्रश्न बघूया सदुसष्टवा प्रश्न ए बी सी डी ई e, एफ जी याच्या अशी वर्णमाला दिली आणि पुन्हा काय म्हणलं रे वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते आता उजवीकडून पंधरावे अक्षर म्हणजे उजवीकडून पहिला अक्षर कोणता आहे हे दुसरा अक्षर हे म्हणजे पहिलं अक्षर हे दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं नववं दहावं अकरावं बारावं तेरावं चौदावं पंधरावं उत्तर आहे पर्याय नंबर दोन थांबा थांबा उत्तर चुकलं आहे मुलांनो <laughs> आपल्याला वरील इंग्रजी अक्षर मला म्हणलं म्हणून ही वरची प्रश्नपत्री किती बघायची नाही आहे तर ही बघायची आहे मुलांनो हे, हे लक्षात ठेवा आता मोजा पंधरावं उजवीकडून इकडून पंधरावं हे बघा हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा व के म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन समजलं उडाला ना गोंधळ तुमचा पण बघूया अडुसष्टावा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व लिहा मग आता इथं प्रश्नचिन्ह आहे इकडं काहीतरी सोळा इकडं काहीतरी म्हणजे ह्या दोघांची कृती काहीतरी इथं येईल एवढं तर कळालं बघा फार सोपं आहे मग आता ह्या दोघांची कृती काहीतरी इथं आली आहे मग का पाच पाचन तीन तर आठ होते आठ दोन्ही सोळा दुप्पट केले सात आणि दोन नऊ नऊच्या दुप्पट अठरा पण इथं म्हणजे काहीतरी चुकलं पाचा पाच इथं पंचवीस आणि तीन त्रिक नऊ मग पंचवीसमधून नऊ गेले सोहळा हे आलं बघा साती साती एकोणपन्नास एकोणपन्नासमधून दोनचा वर्ग चार एकोणपन्नासमधून चार गेले पंचेचाळ हे पण आलं मग साय साय किती छत्तीस आणि चारी चौक सोळा छत्तीस मधून सोळा गेले उरतात किती वीस म्हणून याचा पर्याय नंबर चार बघा एकोणसत्तरावा प्रश्न एका सांकेतिक भाषेत दोन ला पाच म्हटलं म्हणजे जिथं जिथं दोन आहे तिथं तिथं दोन ला पाच आहे बघा या दोन ला काय म्हणायचं इथं लगेच पाच तीन ला चार म्हटलं जिथं तीन दिसलं तिथं तीनला चार म्हटले आणि सातला नऊ आणि हा सातला नऊ म्हटलं तर ह्याचं उत्तर किती मग आता ह्या दोघांच्या चिन्हाला तर चिन्हच म्हटलंय ना म्हणून चिन्ह बदलायचं नाही मग गुणाकार अगोदर पाच नव पंचेचाळ अधिक चार मग पंचेचाळ आणि चार, चार किती पंचेचाळ अरे सॉरी इथं तीन आहे नर तीनला चार हा पाच नव पंचेचाळ आणि पंचेचाळ आणि चार किती रे एकोणपन्नास पर्याय नंबर दोन चला पुढचं सोडूया प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व लिहा असं म्हणलंय आता आपल्याला मग आता काय करायचं कडे येतं इथं एक्क्याऐंशी कसा आला असेल एक्क्याऐंशी म्हणजे नऊचा वर्ग नऊ नऊ एक्क्याऐंशी मग चार आणि दोन सहा सहा आणि तीन नऊ म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज केली आणि जे बेरीज आलं त्याचा वर्ग केला एक्क्याऐंशी तसंच सात आणि एक आठ आठ आणि पाच तेरा तेराचा तेरा वर्ग एकशे एकोणसत्तर आलं की रे हे पण आलं बघा सुद्धा बेरीज त्याच्यानंतर आता ह्याची बेरीज करूया पाच आणि चार नऊ नऊ आणि सहा पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस पर्याय नंबर एक बघूया एकाहत्तरावा प्रश्न एका, एका सांकेतिक भाषेत पवन बरोबर चारशे छप्पन वजन बरोबर पाचशे बेचाळवन नळ बरोबर चौऱ्याहत्तर तर जळजळ हा शब्द कसा लिहाल सूचना अंक व अक्षरांचा क्रम सारखाच असेल असे नाही फार सोपं बरं का फक्त दोन सेकंदातच उत्तर येते तुमचं बघा आता मला सांगा पवन ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी हे शब्द मग आता न साठी काय असेल हे बघा न साठी इथं चार आहे इथं चार आहे इथं चार म्हणजे न साठी आलं चार मग न साठी चार आहे तर हे सात कशासाठी रे सात आलंय साठी मग आता सात ल साठी आहे तर मला सांगा हे पर्याय तीन कधीच येणार नाही पर्याय दोन कारण इथं सात नाहीच आहे आता पर्याय एक काय येणार नाही कारण न साठी चार आहे पण इथं न आपल्याला जळजळ विचारलंय ना पण इथं नळ नळ आलंय म्हणून पर्याय एक येणार नाही येईल काय पर्याय नंबर चार आणि तरी तुम्हाला खात्री करायची असेल तर बघा इथं वय इथं वय म्हणून हे पाच व साठी पाच आता इथं पय प, प साठी उरलं काय सहा प साठी सहा उरलं आणि इथं उरलं ज मग इथे दोन म्हणून ज साठी काय येईल दोन म्हणजे दोन जळजळ साठी काय दोन सात दोन सात म्हणून पर्याय नंबर चार पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बहात्तर व त्र्याहत्तर साठी सूचना अक्षर व चिन्हांचा तक्ता पाहून पुढील प्रश्नांची उत्तर लिहिला फार सोपा असते बर का मुलांना आता हे तक्ता दिलेला आहे च साठी स्टार ढ साठी चौकोणा टिंबा असे दिले मग बहात्तर चेहरा हा शब्द कोणत्या चिन्हाने दाखवाल आता च च साठी लगे पटकन लिहा स्टार मात्रा मात्रासाठी हे बघा दोन उभ्या रेषा मग स्टार आणि उभ्या रेषा कुठं कुठं आहेत इथं नाहीये एवढ्या ह्याच्यात आहेत पुन्हा चे ह ह साठी काय हे बघा हे वर्तुळ आणि बैलगाडीचं चाक मग आता पर्याय नंबर चार पण कटला इथं बैलगाडी चाक नाही त्याच्यानंतर र र साठी आहे पुन्हा वर्तुळ आणि टिंब आणि चेहर रा साठी पुन्हा मात्रा म्हणजे काना घ्यायचं इथं आडव्या दोन रेषा आणि ह्या आडव्या दोन रेषा इथे तिथे चुकलं तर पर्याय नंबर एक करेक्ट आहे किती सोपा होता बघूया या त्र्याहत्तरावा प्रश्न या चिन्हांनी कोणता शब्द तयार होतो फार सोपं आहे आता बघा असं दिलंय म्हणजे हे काय इथं येईल ग आडवी रेष म्हणजे इथं झाले मात आडवी रेषे काय आहेत गला काना गा त्याच्यानंतर आणि टिंब ढ म्हणजे गाढ म्हणजे पर्याय दोन कटला आणि पर्याय चार पण कटला आणि त्याच्यानंतर काय आलं त्रिको गुणिले म्हणजे व हे बघा व सगळीकडेच वय आणि दोन उभ्या रेषा म्हणजे मात्रा म्हणजे गाडवे पर्याय नंबर तीन ह्याचं उत्तर आहे किती सोपं आहे चौऱ्याहत्तरचं प्रश्न बघा शिक्षकांनी तुमच्या मित्राच्या निबंधाचे खूप कौतुक केले तर तुम्ही काय कराल मग आता मित्राच्या निबंधाचं कौतुक केलं तर तुम्ही काय कराल शिक्षकांशी आबोला धरण आ सरनी मला चांगलं नाही म्हणले मी सरलाच बोलणार नाही असं होईल काय चुकलं मित्राशी बोलणार नाही आता मित्राची काय चुक आहे ते पण चुकलं मित्राचे अभिनंदन करल हे करेक्ट आहे आपलेच निबंध लेखन चांगले आहे असे सर्वांना सांगेन हे पण चुकलं तर करेक्ट आहे पर्याय नंबर तीन बघूया पंचाहत्तरावा प्रश्न पानवठा दूषित होऊ नये यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल मग आता पानवठा दूषित होणे म्हणून काय करावं लागेल पानवठ्यावर आंघोळ करणे अबा दूषित अजून जास्त करायचं का चुकलं पानवठ्यावर कपडे न धुणे करेक्ट आहे पानवठ्या काठी शौचासाठी बसणे अरे रे रे वर वर रे जी पाणवठ्यावर जनावर अरे चुकला सगळ्यात करेक्ट आहे पर्याय नंबर दोन अशा पद्धतीनं हसत खेळत आपण बुद्धिमत्ताचे हे पंचाहत्तर प्रश्न पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला समजले असतील अशी माझी आशा आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद मुलांना